क्लास 9 प्रैक्टिस सेट 4.2 मधला क्वेश्चन नंबर 4 मधला 4 क्वेश्चन बघत आहे आपण. आपल्याला दिले द रेशो ऑफ टू नंबर्स इज 31:23. दोन नंबर आहेत त्यांचा रेशो दिला आहे आपल्याला 31:23 एंड देयर सम इज 216 आणि त्या दोघांची बेरीज जी आहे ती 216 दिली आहे. ही आपली कंडिशन असेल फाइंड दिस नंबर. तर ते नंबर आपल्याला फाइंड करायचे. सुरुवातीला आपण त्याच्यासाठी एक कॉमन मल्टीपल घेऊया व्हेरिएबल. लेट द कॉमन मल्टीपल ऑफ दिस नंबर बी एक्स. समजा त्या नंबरची कॉमन मल्टीपल समान पट एक्स आहे. सुरुवातीचा नंबर फर्स्ट नंबर जो काय आहे तो काय असेल आपला 31x. पहिला नंबर जो आहे तो आपला 31x असेल आणि सेकंड नंबर काय असेल 23x आणि दुसरा नंबर जो आहे तो आपला 23x हा असेल. आपल्याला कंडिशन दिली आहे फ्रॉम गिवन कंडिशन की त्या दोन नंबरची सम 216 आहे. मग हे दोन नंबर घेऊ 31x प्लस 23x इक्वल टू 216. व्हेरिएबल सारखा आहे बेरीज होते 4 5x इक्वल टू 216. 54 डिव्हिजन मध्ये जातं म्हणजे x इक्वल टू 216/54. 54 डायरेक्ट भाग देऊन बघा 54 × 4 केलं तर बघा याईल म्हणजे 54 × 54 = 216 म्हणजे x ची किंमत आली तुमची 4. ओके तर आपल्याला पहिला नंबर काढायचा आहे. फर्स्ट नंबर आहे 31x म्हणजे फर्स्ट नंबर आहे आपला 31x इक्वल टू x ची किंमत आपण काढली आहे 31 × 4 म्हणजे 4 × 4 आणि 4 × 3 = 12. पहिला नंबर आहे 124 आणि सेकंड नंबर आहे तुमचा 23x म्हणजे 23 × x ची किंमत आहे 4 म्हणजे 4 × 3 = 12 कॅरी 1 4 × 2 = 8 आणि हा 1 9 आणि सेकंड नंबर आहे तुमचा 92. ओके अशा प्रकारे हा क्वेश्चन तुम्हाला सॉल्व करायचा आहे.